शिर्डीमध्ये सध्या सुरू असलेल्या काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिराचा आजचा दुसरा दिवस आहे उदयपूरमध्ये झालेल्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या चिंतन शिबिरानंतर राज्यामध्ये हे शिबीर आयोजित करण्यात आलं यामध्ये दोन पद भूषवणारे काँग्रेस पदाधिकारी एका पदाचा राजीनामा देतील अशी माहिती नाना पटोलेंनी दिली आहे याचा अनेक ठराव आजच्या दिवशी पास केले जातील अशी माहिती आहे मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत मंदार आज महत्वाच्या घडामोडी या काँग्रेसच्या सभेत नेमक्या कोणत्या घडणार आहेत आणि कोणते महत्वाचे निर्णय घेतले जातील असा अंदाज आहे सर्वात महत्वाची घडामोड असणार आहे ती काँग्रेस पक्षाची संध्याकाळी शिर्डीमध्ये होणारी सभा या सभेमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस त्यांची पुढची दिशा किंवा पुढची रणनीती जी आहे ती जाहीर करणार आहे आणि या रणनीतीमध्ये काल राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना ईडीची नोटीस आली आणि या नोटीसला कसा प्रतिसाद द्यायचा हे या जाहीर सभेमध्येच काँग्रेसकडून सांगण्यात येणार आहे काल ज्या पद्धतीने सहा वेगवेगळे विषय घेऊन या विषयांवरती गट तयार करून काँग्रेसच्या नेत्यांनी चर्चा केली तशीच चर्चा सहा या सहा गटांमध्ये आज देखील दिवसभर होणार आहे या गट चर्चेनंतर काँग्रेसचे सगळे वरिष्ठ नेते बाहेर येऊन माध्यमांना संबोधित करत होते आज देखील माध्यमांना ते संबोधित करतील आणि या चर्चेमध्ये काय नक्की निघालं कोणत्या दिशेने लोकांनी मतं मांडली आणि ठराव कोणते करण्यात आले याची माहिती देतील परंतु मी जसं म्हटलं की पुढे काँग्रेस काय करेल या ईडीच्या नोटीसनंतर हे मात्र आम्ही जाहीर सभेमध्येच सांगू असं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की जे लोक अनेक वर्ष त्या पदावरती ठाण मांडून आहेत किंवा ज्यांच्याकडे एकाहून अधिक पद आहेत अशा चाळीस पदाधिकाऱ्यांनी काल राजीनामा द्यायची तयारी दाखवलेली आहे असं नाना पटोलेंनी म्हटलेलं आहे मात्र त्याहून अधिक खूप असे लोक आहेत किंवा खूप अशी संख्या आहे की जे अजूनही त्या पदावरती आहेत तर त्यांना तयार करणं हा आज काँग्रेस समोरचा सग सगळ्यात मोठा टास्क असणार आहे कारण संख्या खूप मोठी आहे अनेक वर्ष जी लोकं आहेत त्या पदांवरती आणि त्याहून पुढचा महत्त्वाचा टप्पा असणार आहे तो म्हणजे या पदांवरती तरुण नेतृत्वाला त्या ठिकाणी संधी देणं तर आज काँग्रेस या सगळ्यावरती काम करणार आहे मंदार ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू धन्यवाद सध्या या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट